हा वंजारी आणि धनगर या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक झालेला आहे आणि या रथावरती महात्मा ज्योतिराव फुले साहेबांच्या विचाराचा पायी माननीय छगन भुजबळ साहेब हे श्रीकृष्ण म्हणून म्हटले. कुठलाही शकुनी पुढे आला तरी त्याला चिंतासारखं चिरडल्याशिवाय या महाराष्ट्रातला ओबीसी राहणार नाही. मित्रांनो, आज भुजबळ साहेबांच्या मुळे आपल्याला जीव आला का नाही? नाहीतर गावात बोलायची तर भीती, इकडे तिकडे बघायचं कोण बघतोय का? आता गावगाड्यातला पोरगा सुद्धा सोशल मीडियामध्ये येऊन स्वतःच मत मांडायला लागला. भारताचा जीर्णोद्धार हा पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांनी केला होता आणि तिथून धनगर आणि वंजारी यांचं एक सामाजिक नातं एकत्रितपणे पुढे सुरू आहे. त्यानंतर इंग्रजांच्या विरोधामध्ये आणि निजामांच्या विरोधामध्ये धर्माजीराव राजे आणि नवसाजी नाईक या दोघांनी एकत्रित येऊन इंग्रजांना सळोखी पळ करून सोडला होता. इंग्रजांचे सगळे आणि निजामांचे सगळ्या सैन्यां तळावरती ते हल्ले करायचे आणि त्यांच्या सगळे शस्त्र घ्यायचे आणि परत त्यांच्यावरती चालून जायचे. आज या दोघांचं नाव काढलं तर कब्रस्तानात असणारे निजाम सुद्धा थरथर कापतात एवढी मोठी ताकद या दोघांची होती. हे आपलं नातं आहे मित्रांनो, हे नातं आपण व्यवस्थितपणे पुढे जपलं पाहिजे. श्री संत भगवान बाबांचं फार मोठं स्थान या महाराष्ट्रात आहे. संत भगवान बाबांची ही भूमी आहे आणि संत भगवान बाबा हे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते. श्री संत बाळूमामा हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त होते. मला वाटतंय श्री संत भगवान बाबा आणि श्री संत बाळूमामा यांची पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी जेव्हा दर्शनाला जात होते तेव्हा त्यांची निश्चितपणे भेट झालेली असावी. नुसती भेट नाही, त्यांची चर्चा पण झाली असेल आणि म्हणून भुजबळ साहेब हा वंजारी आणि धनगर या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक झालेला आहे आणि या रथावरती महात्मा ज्योतिराव फुले साहेबांच्या विचाराचा पायी माननीय छगन भुजबळ साहेब हे श्रीकृष्ण म्हणून म्हटले आणि म्हणून हे ओबीसीच्या आरक्षणाचं महाभारत हा ओबीसीच जिंकणार. कारण माळी धनगर वंजारी ओबीसी आणि भटके मुक्त हे पाच पांडव एकत्रित लढत आहे आणि त्यामुळं कुठलाही शकुनी पुढे आला तरी त्याला चिंतासारखं चिरडल्याशिवाय या महाराष्ट्रातला ओबीसी राहणार नाही. मित्रांनो, आज भुजबळ साहेबांच्या मुळे आपल्याला जीव आला का नाही? नाहीतर गावात बोलायची तर भीती, इकडे बघायचं तिकडे बघायचं कोण बघतोय का? आता गावगाड्यातला पोरगा सुद्धा सोशल मीडियामध्ये येऊन स्वतःच मत मांडायला लागला. याचं सर्व श्रेय माननीय भुजबळ साहेबांना जात की नाही जात? अरे मित्रांनो, गोपीनाथराव मुंडे साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त साडेचार वर्ष सत्ता मिळाली. किती वर्ष? फक्त साडेचार वर्ष. एकदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं 13 दिवसाचं सरकार आला. 13 दिवसाचं सरकार आल्यानंतर त्या 13 दिवसामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांनी 18 साखर कारखान्याला परवानग्या मिळवून दिल्या. हे सगळे त्यांचे सहकारी होते. 13 दिवसात 18 सहकारी साखर कारखान्याला परवानग्या दिल्या. 50 वर्ष एक सत्तेमध्ये माणूस महाराष्ट्रात बसलाय त्याला हे कधी जमलं नाही. समजा मी का सांगतोय तुम्हाला की ओबीसीकडं नेतृत्व कधी आलं नाही. अरे एकट्या मुंडे साहेबांच्याकडे 13 दिवसात अटल बिहारी साहेबांच्या सरकारमधलं नेतृत्व आलं तर त्यांनी 18 कारखान्यांना परवानग्या मिळवून दिल्या. पण
मध्ये औष्णिक वीज प्रकल्प उभा केला की जो वीज प्रकल्प अख्ख्या महाराष्ट्राला वीज पुरवतो, आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा मराठवाड्यातले, त्यांच्या लातूरला माझ्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज मधून पाण्याचा टँकर मागच्या 4-5 वर्षापूर्वी रेल्वेचा टँकर आला. हे दोन्ही नेते मोठे आहेत, हे दोन्ही नेते दिवंगत आहेत, मी त्यांची तुलना करू पाहत नाही. एकाला वर घ्यायचा आणि दुसऱ्याला असा माझा विषय नाही, पण जर ओबीसीच्या नेतृत्वाला सत्तेमध्ये स्थान मिळाला तर काय बदल होऊ शकतो हे स्वर्गीय गोपीनाथरावजी. अरे म्हटलं मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिकवण आहे, किती जरी हल्ले झाले तर सत्ता स्थानापर्यंत जोपर्यंत या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटका विमुक्त जात नाही तोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत आम्ही लढत राहू. ही भूमिका माझी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे, आणि तीच भूमिका घेऊन आज माननीय छगन भुजबळ साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरतायत. अरे आज तुम्ही ओबीसीच्या हातामध्ये सत्ता द्या ना, जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे झाले तेवढे जर मुख्यमंत्री ओबीसीचे झाले असते तर या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजांना ओबीसी नेत्याने आरक्षण दिलं असतं आज ही वेळ आली असते. अशी काय वेळ आली? अरे एवढ्या वेळे तुम्ही मुख्यमंत्री झाला, मराठा समाजाला काही दिलं नाही? मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागता कामा नये, ही तर भूमिका आमची आहे. पण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जे धाकले देताय, चुकीच्या पद्धतीनं भुजबळ साहेबांनी सगळे पुरावे तुम्हाला दिले की कशा पद्धतीनं तुम्ही ओबीसीचे धाकले देताय, कुणबींचे धाकले देताय. आणि म्हणून माझी मागणी आहे की ज्या शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखल्याचं वाटप सुरू आहे ती शिंदे समिती तात्काळ बरखास्त केली पाहिजे. शिंदे समितीनं जेवढे धाकले दिलेले आहे त्या धाकल्यांचं पब्लिक ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला असला पाहिजे. आणि म्हणून त्याचं पब्लिक ऑडिट करा, श्वेत पत्रिका काढा, किती लोकांना तुम्ही धाकले दिलेले आहेत. अरे मराठा समाजाचा स्वभाव अन्याय करणाऱ्याचा नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे, विनंती आहे. अरे तुम्ही तुमची स्वतःची आग कुणाच्या तरी नादाला लागून घालू नका, तुम्ही तुमच्या स्वतःची एक आग आहे ती आग तुम्ही राखा, कुणाच्या तरी नादाला लागू नका, हातात काही मिळणार नाही. माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो लढा उभा केलाय ना याला विचाराचा अधिष्ठान आहे, उगच उठले आणि म्हणून लढायला सुरुवात केली असा त्याचा अर्थ नाही मित्रांनो. त्यांनी जो लढा उभा केलाय तो संविधानाला ठरून लढा आहे, त्यांनी जो लढा उभा केलेला आहे व्यवसाय केला तर तुम्हाला येत्या काही काळामध्ये तुमचा किती मोठं नुकसान या चळवळीमुळे होणार आहे हे तुम्हाला येणारा काळ हे तुम्हाला उत्तर देईल. देईल का नाही देईल? अरे आमची लोक बोलत नसतील पण जेव्हा ती कृती करतील तेव्हा ती जोरात तुम्हाला त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शिकवण दिली, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळ्याला जागृत केला की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, आमची पोरं शिकायला लागली, दूध वाघिणीचं दूध पिली आणि आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटित व्हायला लागली. पहिल्यांदा विठ्ठल रामजी शिंदे यांनी बुद्धाने दिलेला बहुजन शब्द हा मेन स्ट्रीम मध्ये आणला. मित्रांनो, बहुजन शब्द हा फार मोठा आहे, बहुजन शब्द आपल्याला एकत्रित करू शकतो. आज आपल्या सगळ्या बहुजनांचा नेता माननीय छगन भुजबळ साहेब आहेत, आणि म्हणून बहुजनाने सगळ्या एकत्रित आलं पाहिजे. काशीराम नावाच्या एका नेतृत्वानं जुन्या बहुजन समाज पार्टी काढली, या देशाचा सगळा बहुजन कधी प्रत्येक जिल्ह्यात 7 जिल्हा परिषदच्या जागा असतात, प्रत्येक पंचायत समितीमध्ये 120 पंचायत समितीच्या जागा असतात. अरे 7 घातले मिळाले आम्हाला त्यातलं किती आरक्षण मिळतं? ओबीसीला 7 पैकी पंचायत समितीमध्ये आमच्या जागा आरक्षित किती असतात? जिल्ह्यामध्ये गावं किती? राज्यामध्ये 28,000 ग्रामपंचायती आहेत, 28,000 घातले गेले त्यातले आम्हाला ओबीसीला जागा सरपंच पदाचे किती येणार? म्हणजे तुम्ही वाटतं की ओबीसी सगळा येणार? अरे ओबीसी येणार नाही आहे,
ओबीसी आता तुम्हाला सगळ्यांना घोडाला व्हायच्या तयारीमध्ये येणं संपू नका. माननीय छगन भुजबळ साहेबांनी ओबीसी मध्ये ऊर्जा भरली आहे, ओबीसी मध्ये जी ताकद भरली आहे ती ताकद फार मोठी आहे. भुजबळ साहेब तुम्हाला माहित नसेल गावगाड्यातल्या लोकांना तुमच्या विषयीची आस्था काय आहे, कारण गावगाड्यातल्या लोकांचा आवाज तुम्ही सभागृहात पण मांडला, व्यासपीठावरती मांडला आणि मीडियात पण मांडला. आता कोणतं म्हणलं दुपारी भुजबळ साहेब परत जावा काहीतरी बोलता आणखी येताना बघ परत जाणं बघ सभा झाल्यानंतर ते काहीतरी राहायला आले नाहीत उद्या त्यांना नाशिकला. भुजबळ साहेब राजीनामा द्या. अरे तुमच्या बापानी मंत्रीपद दिलंय का त्यांना? त्यांचं काम आहे ना महाराष्ट्रामध्ये 90 पासून ते काम करतायत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय ओबीसींच्या साठी. आणि म्हणून आज कोण जर तुम्ही नादाला लागाल तर याद राखून राहावा, या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी आता एक झालाय. तो ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. आम्हाला राजकारणाची गरज नाही, आम्ही फार विचार करणारे कार्यकर्ते नाही, आम्ही येणे कार्यकर्ते आहोत. होती कारणे करावं लागेल मित्रांनो, या विषयावरती तुम्हाला बोलावं लागेल. आणि म्हणून आज त्या सभेतला मी सरकारकडे विनंती करतो, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव हे परळीच्या रेल्वे स्थानकाला द्यावं आणि त्याचा पाठपुरावा करू. नंबर एक आणि नंबर दोन ही क्रांतीची भूमी आहे. या बीड मधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नगरकडे जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनला राजा धर्माजी प्रतापराव यांचं नाव द्यावं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू. आम्ही त्याचा पाठपुरावा करू त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका. पण ओबीसीला आणि ओबीसी नेतृत्वांना माझी हात जोडून विनंती आहे, आम्हाला मान अपमान हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही. भुजबळ साहेब आणि ओबीसी चळवळ हा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे. आपला थोडा मान पान बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्रित राहू, ताकदीनं एकत्रित येऊ आणि भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसीच्या चळवळीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू. त्यासाठी आपल्याला कुठलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आपण